Hello everyone. ए आय स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजचा जो लेक्चर आहे तो बेज आहे एम एस सेट ट्वेंटी ट्वेंटी टू एक्झामवर आणि आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू ऑन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिटवर आणि आजचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी कंप्लीट जे आहे ते एम सी क्यू डिस्कस करणार आहे MCQ जे की एम सी क्यू रिलेटेड आहे बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट अँड प्रिन्सिपलवर हा जो युनिट आहे तो युनिट नंबर टू आहे आणि हा जो युनिट आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे कारण या हा जो हा एक असा युनिट आहे ज्याच्यामधून दहा प्लस चे जे एमसी क्यू असतात ते इथूनच आपल्याला बघायला मिळतात प्लीज हा लेक्चर बघा जेणेकरून तुमचे जे काही डाउट असतील रिलेटेड टू दिस टॉपिक ते सारे काही क्लिअर होऊन जातील अँड यू विल रिसीव्ह माय लेक्चर एव्हरी डे ऑन माय चॅनल सो डू विजिट माय चॅनल अँड क्लिअर युअर अपकमिंग एक्झाम एमसी क्यू ला सुरुवात करण्याआधी अकाउंटिंग म्हणजे काय हे जाणून घेऊया तर आपण इथे बघू शकता व्हॉट इज अकाउंटिंग सो हिअर द अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ असेसिंग रेकॉर्डिंग अँड कम्युनिकेटिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ओके तो इथे काय म्हणत आहे अकाउंटिंग जी आहे ती प्रोसेस आहे तर प्रोसेस कशाची आहे तर जिथे आपण असेस करतो रेकॉर्ड करतो अँड कम्युनिकेट करतो काय कम्युनिकेट करतो तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपल्या बिझनेसमध्ये होतात आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये होतात त्याचं असेसिंग केलं जातं त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं ओके ऑर्गनायझेशन अँड अ इंडिव्हिज्युअल डू अकाउंटिंग टू डेव्हलप डिटेल अंडरस्टँडिंग ऑफ दर फायनान्शियल सिच्युएशन ज्यावेळी आपण कुठलीही गोष्ट करतो त्याच्यामध्ये त्याच्या मागे काहीतरी एम असते करेक्ट आता एखादा ऑर्गनायझेशन समजा अकाउंटिंग करत आहे तर त्याच्यामागे काय एम असेल तर ऑर्गनायझेशन आणि इंडिव्हिजुअल जो आहे तो अकाउंटिंग करतो सो so दॅट जी, जी काही त्यांची डिटेल फायनान्शियल सिच्युएशन आहे ती ते अंडरस्टँड होईल ओके अँड अकाउंटंट इज द फायनान्स प्रोफेशनल हू फॅसिलिटेड डिस फॉर द कंपनीज अँड अ क्लायंट बाय ट्रॅकिंग दर प्रॉफिट लॉसेस एक्सपेन्सिस अँड द इन्कम आता जे अकाउंटिंग आहे ती कोण करतं फॉर एक्झाम्पल टीचिंग करण्यासाठी एका टीचरचीच गरज असते करेक्ट सेम वे अकाउंटिंग करण्यासाठी अकाउंटंटची गरज असते ओके okay. जो कोणी अकाउंटिंग करतो त्याला आपण अकाउंटंट म्हणतो हा जो आहे तो कोण आहे प्रोफेशनल एक्सपर्ट आहे जो की फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो फॉर द कंपनीज ऑर अ ऑर्गनायझेशन अँड फॉर द क्लायंट आणि हा जो आहे तो काय करतो तर तो क्रॅक करतो त्यांचे प्रॉफिट इज लॉस एक्सपेन्सिस अँड इनकम ओके आय होप दिस कन्सेप्ट इज क्लिअर टू ऑल ओके सो वी मूव्ह फॉरवर्ड टू द एमसी क्यू वॉट इज द सपोर्टिंग एव्हिडेन्स इन अ बिझनेस ट्रान्झॅक्शन कॉर्ड ओके तर इथे तुम्हाला सपोर्टिंग एव्हिडन्स बद्दल विचारलं गेलं आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये ज्याच्यासाठी तुम्हाला जो पहिला ऑप्शन दिले गेला आहे तो आहे जर्नल सेकंड वन आहे लेजर थर्ड वन आहे वाउचर अँड लास्ट वन आहे कॉन्ट्रा वाउचर आता पहिल्यांदा जाणून घेऊया जर्नल म्हणजे काय तर ओरिजिनल एंट्री वाईल द डेफिनेशन इज अ मोर अप्रोप्रिएट वन द ट्रान्झॅक्शन वर अ रिटर्न इन अ जर्नल बिफोर द मॅन्युअली पोस्टिंग दॅम दर अ रिस्पेक्टिव्ह अकाउंट जर्नल जे आहे ते एक बुक आहे ज्याच्यामध्ये आपण ओरिजिनल एंट्री जी काही एका बिझनेस मध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये पास होते तिला इथे रेकॉर्ड केलं जातं मध्ये ओके अँड देअर आर अ व्हरायटी ऑफ जर्नल्स लाईक सेल्स जर्नल परचेस जर्नल कॅश रिसिप्ट जर्नल ओके okay. म्हणजे जी जर्नल असतात ती खूप प्रकारची असतात जसं की सेल्स जर्नल असत पर्चेस जर्नल असत म्हणजे जो काही पर्चेस होतो तो त्या जर्नलमध्ये येईल जो काही सेल्स होतो तो सेल्स जर्नलमध्ये होईल ओके सेकंड जो ऑप्शन आहे तो काय आहे लॅजो नाव लॅजो इन अँड अकाउंटिंग टॅक्स मोस्ट ऑफन रिफर टू ॲज अ जनरल लॅजर कंपनी यूज द जनरल लेजर टू रेकॉर्ड ऑल द अकाउंट इन अ चार्ट ऑफ द अकाउंट आर अ समरायज अँड कॅटेगराइज इन द जनरल लेजर तर जे लेजर असतं तर ते का सांभाळलं जातं ऑर्गनायझेशनद्वारे तर जी कंपनी असते ती आपलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे जे काही अकाउंटिंग आहे ते याच्यात रेकॉर्ड करतात इन अ इन अ फॉर्म ऑफ अ चार्ट ऑफ द अकाउंट ओके थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे वॉवच

एंट्री रिफर टू द ट्रान्झॅक्शन इन्वॉल् कॅश अँड अ बँक अकाउंट जे काही एंट्री ट्रान्झॅक्शन एंट्री जे आहे ज्यामध्ये कॅश किंवा बँक अकाउंट इन्व्हॉल्व्ह असतं त्यासाठी आपण कॉन्ट्रा वाउचर युज करतो ओके तो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर थ्री जे वाउचर जे आहे ते रिटर्न एव्हिडन्स आहे जे की सपोर्ट एव्हिडन्स आहे इन अ बिझनेस ट्रान्झॅक्शन ओके अकाउंटिंग ऑलवेज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन तर इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे की अकाउंटिंग जी असते ती ऑलवेज इन्फॉर्मेशन प्रोवाइड करते ऑन वॉट ज्यासाठी आपल्याला काही ऑप्शन्स दिले गे गेले आहेत ज्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे तो आहे कॉस्ट अँड इन्कम फॉर अ मॅनेजर्स सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे कंपनीज टॅक्स लायबिलिटी फॉर द पर्टिक्युलर इयर थर्ड ऑप्शन आहे फायनान्शियल कंडिशन्स ऑफ अन अ इन्स्टिट्यूशन अँड लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबव्ह सो जे अकाउंटिंग आहे ती इन्फॉर्मेशन प्रोवाइड करते ऑन द कॉस्ट अँड द इनकम जे काही कॉस्ट असेल कंपनीचं जे काही जो मॅनेजर आहे तो ऑबियस कंपनीना रिलेटेड आहे राईट सो जे काही कॉस्ट किंवा इन्कम असेल फॉर द मॅनेजर और फॉर द ऑर्गनायझेशन ते जे आहे ते अकाउंटिंग मध्ये ऑबियस येणार राईट सो द ऑप्शन वन विल बी द करेक्ट देन कंपनीज लायबिलिटी फॉर अ पर्टिक्युलर इयर ज्यावेळी आपण अकाउंटिंग करणार त्यावेळी टॅक्स लायबिलिटी पण आपण त्यामध्ये इन्क्लूड करणार त्यामुळे जो सेकंड जो ऑप्शन आहे तो पण इथे करेक्ट होईल त्यानंतर आहे फायनान्शियल कंडिशन ऑफ अ इन्स्टिट्युशन ऑब्विसली वाय वी आर डुईंग द अकाउंटिंग अकाउंटिंग आपण यासाठी करतो जेणेकरून आपल्या जे जे फायनान्शियल सिच्युएशन आहे फायनान्शियल कंडिशन आहे एखाद्या ऑर्गनायझेशनची ती आपल्याला कळेल राईट सो जे तीनही ऑप्शन आहे ए बी आणि सी ते तीनही करेक्ट होईल इथे सो जे आन्सर होईल इथे ते येईल ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी इज द अकॉर्डिंग टू द अक्रिवल कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग फायनान्शियल और अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड अकाउंटिंगच्या जमा संकल्पनेनुसार आर्थिक किंवा व्यावसायिक व्यवहार रेकॉर्ड केले जातात त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन्स दिले गेले आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे वेन द कॅश इज रिसीव्ह ऑर अ पेड ज्यावेळी एखादी कॅश आपण रिसिव्ह करतो किंवा पेड करतो सेकंड ऑप्शन आहे वेन द ट्रान्झॅक्शन अकर ज्यावेळी एखादा व्यवहार केला जातो ज्यावेळी ट्रान्झॅक्शन अकर होतं त्यावेळी थर्ड ऑप्शन आहे वेन द प्रॉफिट इज कम्प्युटेड ज्यावेळी जे प्रॉफिट आहे जो नफा आहे तो मोजला जातो आणि लास्ट ऑप्शन आहे इज वेन जी आहे जी बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते ओके okay? ताळेबंद तयार केल्यावर सो द कन्सेप्ट ऑफ अक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग इज दॅट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन शुड बी रेकॉर्डेड इन द अकाउंटिंग पिरियड वेन दे ऍक्च्युअली अकर म्हणजे जो आहे ना अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन जे आहे ते त्यावेळी रेकॉर्ड केले जातात ज्यावेळी ते अरायज होतात ओके ज्यावेळी जे प्रॉफिट असत ना ते कम्प्यूट केलं जातो फॉर एक्झाम्पल वेन द ट्रान्झॅक्शन अकर रेट एन इन द पिरियड वेन देर आर अ कॅश फॉर असोसिएटेड विथ ज्यावेळी जो नफा okay? so, okay? जो आहे तो मोजला जाईल त्याच वेळीचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते रेकॉर्ड केले जाईल ओके सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी वेन द प्रॉफिट इज कम्प्युटेड ओके ज्यावेळी जो नफा जो आहे जे प्रॉफिट आहे ते मोजलं जात कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश विद इन अ शॉर्ट पिरियड दॅट इज वन इयर ऑर अ लेस इज नोन ॲज तर इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे जे असेट जे आहे जे आपण कन्वर्ट करू शकतो विद इन अ शॉर्ट पिरियड दॅट इज बिटवीन द वन इयर ऑर अ लेस एक वर्ष किंवा एका वर्षाच्या कमी याच्यामध्ये त्याला काय बोलतात तर ज्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन इथे आहे तो आहे करंट असेट सेकंड जो आहे तो आहे फिक्स असेट देन आहे टेन्जिबल असेट अँड लास्ट वन इज द इन्व्हेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर स्पेसिफिकली फ्रॉम एन अकाउंटिंग परस्पेक्टिव्ह जर आपण अकाउंटिंगच्या परस्पेक्टिवने बघितलं तर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती असेट आहे अक्वायर टू जनरेट द इनकम म्हणजे आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो का करतो तर जेणेकरून आपल्याला जे आहे ते प्रॉफिट अर्न करता येईल ओके सो इन्व्हेस्टमेंट कॅन कम इन मेनी फॉर्म अँड एक्झाम्पल ऑफ अ फिजिकल इन्व्हेस्टमेंट इज अ बिल्डिंग परचेस टू अ रेंटल प्रॉपर्टी एखादी बिल्डिंग आपण जेव्हा खरेदी करतो ओके इथं काय करत आहोत आपण इन्व्हेस्ट करत आहोत ती बिल्डिंग खरेदी करण्यासाठी ओके हे जे आहे ते काय आहे फिजिकल इन्व्हेस्टमेंट आहे तर बिल्डिंग आपण का खरेदी केली जेणेकरून त्या बिल्डिंगमधून आपल्याला काहीतरी प्रॉफिट भेटेल ओके जी बिल्डिंग जी आहे ती आपण नंतर रेंटला देऊ आणि रेंटला आपल्याला एव्हरी मंथला रेंटचा अमाऊंट भेटेल करेक्ट जेणेकरून आपल्याला प्रॉफिट भेटतील त्यासाठी आपण ते इन्वेस्टमेंट केलं आहे देन इज टेंजिबल असेट आता टेन्जिबल असेट म्हणजे काय तर टेंजिबल असेट इज अन अ दॅट इज नॉट फिजिकल इन नॅचर जे टेंजिबल जे असेट आहे ते फिजिकल नाही आहे नेचर मध्ये ओके okay? जे की आपण बघू नाही शकत फॉर एक्झाम्पल गुड विल ब्रँड रिकॉग्नायझेशन ऑर अ इनटेन्जिबल प्रॉपर्टी अ पॅटर्न ट्रेडमार्क कॉपीराइट ऑल दिस आर अ एक्झाम्पल ऑफ अ इनटेंजिबल असेट एखादी सर्विस आपण प्रोव्हाइड करत आहोत तर ते काय होईल इनटेन्जेबल होईल कारण आपण ते बघू नाही शकत करेक्ट देन आहे फिक्स असेट फिक्स असेट रिफर टू द लॉंग टर्म टेंजिबल असेट दॅट आर अ युज इन द ऑपरेशन ऑफ द बिझनेस अँड दॅट प्रोव्हाइड लॉन्ग टर्म फायनान्शियल बेनिफिट आ युजफुल लाईफ फॉर अ मोर दॅन वन इयर अँड आर अ क्लासिफाईड अ प्रॉपर्टी प्लान अँड अ इक्विपमेंट ऑन द बॅलन्सशीट तर जे फिक्स असेट आहे ते काय आहे लॉन्ग टर्म टेंजिबल असेट आहे आता ज्या ज्यावेळी मी म्हटलं इंटेंजिबल असेट इन्टेंजेबल म्हणले म्हणजे जे आम्ही बघू नाही शकत तर अपोजिट टू दॅट टेंजिबल म्हणजे जे आपण बघू शकतो ज्याला आपण टच करू शकतो ओके जे की ऑपरेशन मध्ये यूज केलं जातं बिझनेसच्या आणि जे की आहे ते लॉन्ग टर्म फायनान्शियल बेनिफिट प्रोवाइड करत आहेत फॉर द ऑर्गनायझेशन ओके आणि जे की मोर देन वन इयर असणार आहे ओके अँड त्यानंतर आहे करंट असेट द असेट दॅट कॅन बी कन्वर्टेड इंटू द कॅश द शॉर्ट पिरियड करंट असेट म्हणजे असं असेट जे की आपण कन्वर्ट करू शकतो विद इन शॉर्ट पिरियड दॅट इज बिटवीन अ वन इयर ऑरेस वन इयर इज नोन ॲज अ करंट असेट ओके सो द करंट असेट इन्क्लूड कॅश कॅश इक्वट करंट अकाउंट रिसिवल दॅन इज अ स्टॉक इन्व्हेंटरी ऑल दिस आर अ एक्झाम्पल ऑफ द करंट असेट ओके सो द अकॉर्डिंग टू द एक्सप्लेनेशन जे करेक्ट आन्सर होईल इथे ते होईल ऑप्शन नंबर वन करंट असेट ओके द रेवेन्यू अँड एक्सपेन्सिस ऑफ अ कंपनी आर डिस्प्ले तर इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे जे रेव्हेन्यू आहे कंपनीचं आणि एक्सपेन्सिस जे आहे ते कुठे डिस्प्ले केलं जातं कुठच्या जा स्टेटमेंट मध्ये हे घातलं जातं तर त्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन इथे आहे तो आहे बॅलन्स शीट सेकंड ऑप्शन आहे कॅश फ्लो स्टेटमेंट थर्ड ऑप्शन आहे इन्कम स्टेटमेंट अँड लास्ट ऑप्शन आहे नन ऑफ दी अबव ओके तर पहिल्यांदा बॅलन्सशीट म्हणजे काय ते जाणून घेऊया तर बॅलन्सशीट इज ऑल्सो नोन ॲज स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन जे बॅलन्सशीट जी आहे त्याला आपण स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन असंही बोलतो विच रिप्रेझेंट अ गिवन कंपनी अँड इट्स अ फायनान्शियल पोझिशन ज्यावेळी आपण बॅलन्सशी एखाद्या कंपनीची बघतो त्यावेळी आपल्याला त्या कंपनीचं फायनान्शियल पोझिशन समजतं ओके सेकंड वन इज कॅश फ्लो स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंट विच इज ऑल्सो नोन ॲज सी एफ एस शॉर्ट फॉर्म इज सी एफ एस ओके इज अ फायनान्शियल स्टेटमेंट दॅट समरेज द मुवमेंट ऑफ अ कॅश अँड अ कॅश इक्विट हे जे आहे ते फायनान्शियल स्टेटमेंट आहे ज्यावर जे की समराईज करतं मुवमेंट ऑफ द कॅश ओके दॅट कम्स इन अँड गोज फ्रॉम द कंपनी एखादा ज्यावेळी कॅश येईल कंपनीमध्ये किंवा एखादा कॅश ज्यावेळी कंपनीमधून जाईल ते जे आहे ते या स्टेटमेंट मध्ये आपण लिहितो ओके द सी एफ एस मेजर हाऊ वेल द कंपनी मॅनेज इट्स अ कॅश पोझिशन मिनिंग हाऊ वेल द कंपनी जनरेट द कॅश टू पे द डेप ऑब्लिकेशन अँड फंड इन ऑपरेटिंग द एक्सपेन्सिस इथे आपण हे बघतो की जी कंपनी आहे ती कशा प्रकारे जी कॅशच पोझिशन जे आहे ते मॅनेज करतं ओके थर्ड वन इज इन्कम स्टेटमेंट ना व्हॉट इज अ इनकम स्टेटमेंट इन्कम स्टेटमेंट इज अ ऑल्सो कॉल्ड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही अकरावी बारावीचा पोर्शन समजा आठवत असेल तर त्यामध्ये आपण इन्कम स्टेटमेंटला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पण बोलत होतो राईट इट इज अ रिपोर्ट मेड बाय द कंपनी मॅनेजमेंट दॅट शोज द रेव्हेन्यू एक्सपेन्सिस अँड नेट इन्कम ऑर लॉसिस फॉर द पिरियड हे जे आहे ते काय कंपनीचा रिपोर्ट आहे जे की कंपनी कंपनीचं जे मॅनेजमेंट असतं ते त्याला क्रिएट करतात विच शोज द जे काही रेव्हेन्यू असेल जे काही एक्सपेन्सिस असेल किंवा नेट इनकम असेल किंवा लॉस असेल फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड हे जे काही असेल ते इन्कम स्टेटमेंट मध्ये प्रोव्हाइड केलं जातं अँड द लास्ट ऑप्शन इज नन ऑफ दी अबाव सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर थ्री दॅट इज इन्कम स्टेटमेंट ओके द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज इथे तुम्हाला मेन पर्पज विचारलं गेलं आहे फायनान्शियल अकाउंटिंगचं त्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे टू प्रोवाइड अ फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द शेअर होल्डर सेकंड ऑप्शन इज टू मेंटेन द बॅलन्स शीट थर्ड ऑप्शन इज टू मिनिमाइज द टॅक्सेस अँड लास्ट ऑप्शन इज टू कीप अ ट्रॅक ऑफ लायबिलिटीज इथे जे करेक्ट आर येईल ते येईल ऑप्शन नंबर वन जे फायनान्शियल अकाउंटिंगचा मेन पर्पज असतो तो असतो टू प्रोव्हाइड अ फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द शेअर होल्डर आता शेअर होल्डर म्हणजे कोण तर एखाद्या कंपनीचा शेअर ज्यावेळी आपण पब्लिकमध्ये पब्लिश करणार त्यावेळी तो शेअर जो आहे तो ते शेअर होल्डर घेणार त्याला त्यांनाच आपण शेअर होल्डर म्हणतो आता हे जे शेअर होल्डर आहे ते कधी इन्व्हेस्ट करणार आपल्या कंपनीमध्ये ज्यावेळी समजा फायनान्शियल पोझिशन एखाद्या कंपनीची स्ट्रॉंग असेल त्याच एखादा शेअर होल्डर जो आहे तो आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि जी कंपनी असते त्यांना फायनान्शियल सपोर्ट भेटणार आहे ओके सो वी आर मेकिंग द फायनान्शियल अकाउंटिंग द पर्पज बिहाइंड मेकिंग द फायनान्शियल अकाउंटिंग इज टू प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द शेअर होल्डर ओके द expanded अकाउंटिंग इक्वेशन इज अ युज बाय विज स्टेटमेंट इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे एक्सपांडेड अकाउंटिंग इक्वेशन इज used बाय which ऑफ द following स्टेटमेंट ज्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे तो आहे कॅश फ्लो स्टेटमेंट जे की मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे what इज कॅश फ्लो स्टेटमेंट जे की कॅशचं जे पोझिशन आहे ते इथे मॅनेज केलं जातं एखादी कॅश ज्यावेळी कंपनीमध्ये येते किंवा एखादी कॅश ज्यावेळी कंपनीमधून जाते ते जे जा सर्व काही आहे ते कॅश फ्लो मध्ये रेकॉर्ड केलं जातं ओके त्यानंतर आहे बॅलन्स शीट नाव यू you नो know व्हॉट इज बॅलन्स शीट बॅलन्सशीट जी आहे जे आम्ही प्रिपेअर करतो टू सी द फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी देन इज इन्कम स्टेटमेंट दॅम यू नो द इन्कम स्टेटमेंट राईट आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू व्हॉट इज इनकम स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण रेवेन्यू एक्सपेन्सिस और जे काही प्रॉफिट किंवा लॉस जे आहे ते जे त्या पिरियडमध्ये जे झालं आहे ते आपण त्यामध्ये रेकॉर्ड करतो अँड लास्ट ऑप्शन इज नन ऑफ दी अबव द एक्सपांडेड अकाउंटिंग इक्वेशन इज ऑल्सो डेमोन्स्ट्रेटेड रिलेशनशिप बिट्वीन द बॅलन्स शीट अँड अ इन्कम स्टेटमेंट आता जो क्वेश्चन जो आहे तो कुणावर रिलेटेड आहे तर एक्सपांडेड अकाउंटिंग वर ओके तर जे एक्सपांडेड अकाउंटिंग इक्वेजन जी आहे ती काय करते डेमोन्स्ट्रेट करते रिलेशनशिप बिटवीन होम बिटवीन द बॅलन्स शीट अँड अ इन्कम स्टेटमेंट ऑफ द कंपनी बाय सींग हाऊ द रेव्हेन्यू अँड द एक्सपेन्सिस फ्लो थ्रू इन टू द इक्विटी ऑफ द कंपनी ओके सो इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर टू बॅलन्स शीट

इथे जे करेक्ट आन्सर होईल या क्वेश्चन साठी ते होईल ऑप्शन नंबर थ्री दॅट इज डेबिट बॅलेन्स डू अ सेट अकाउंट हॅव ओके द काइंड ऑफ डेप विच आर निडेड टू बी रिपेड इन द शॉर्ट टर्म इज नोन एज दिलेल्या पैकी कुठचा असा एक ऑप्शन आहे जो की आपल्याला शॉर्ट पिरियड मध्ये किंवा शॉर्ट टर्म मध्ये रिपेड करावा लागतो ज्यासाठी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे फिक्स लायबिलिटी सेकंड वन इज करंट लायबिलिटी थर्ड वन इज डेप्रिसिएटिंग असेट एंड द लास्ट वन इज इनटेंजेबल असेट नाव यू नो वॉट इज इनटेंजेबल असेट आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू राईट इनटेंजेबल म्हणजे जे आपण बघू नाही शकत ज्याला आपण टच नाही करू शकत फॉर एक्झाम्पल गुड विल वील बी द बेस्ट एक्झाम्पल फॉर द इनटेंजेबल असेट ऑर अ पेटंट राईट ओके वीच वी कॅनॉट सी बट इट इज देअर इट इज लाईक अ ब्रँड ने ओके देन इज असेट ऑर अ डेप्रिसिएशन डेप्रिसिएटिंग इन अकाउंटिंग मॅथड इज अलोकेटिंग द कॉस्ट ऑफ अ टेंजिबल ऑर अ फिजिकल असेट अवर इट्स अ युजफुल लाईफ ऑर लाइफ एक्सपेक्टन्सी डेप्रिसिएशन रिप्रेझेंट हाऊ मच द असेट व्हॅल्यू एज बीन युज अप याच्यामध्ये समजा एखादी बिल्डिंग आपण खरेदी केली एखादी मशीनरी आपण खरेदी केली तर दिस इयर त्या मशिनरीची किंमत जी आहे ती समजा फायव्ह लॅक आहे ओके तर नेक्स्ट इयर त्याची किंमत जी आहे ती सेम राहणार का तर आन्सर विल बी नो राईट म्हणजे जी असेटची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होत जाते राईट डेप्रिसिएट होते त्यालाच आपण डेप्रिसिएशन डेप्रिसिएटिंग असेट बोल बोलतो दॅट इज करंट असेट द डेप विच आर टू बी रिपेड विद इन अ शॉर्ट पिरियड शॉर्ट पिरियड म्हणजे आता हा पिरियड किती होईल तर वन इयर ऑर अ लेस दॅन वन इयर दॅट इज कॉल्ड अ शॉर्ट पिरियड ओके एखादी डेप ज्यावेळी आपल्याला त्या पिरियडमध्ये रिपेड करावी लागती त्या त्यावेळी आपण त्याला करंट लायबिलिटी बोलतो करंट लायबिलिटी आर अ कंपनीज डेप ऑर अ ऑब्लिगेशन दॅट आर अ ड्यू विद द वन इयर ऑर विद द नॉर्मल ऑपरेटिंग सायकल ओके अँड लास्ट ऑप्शन हिअर इज द फिक्स लायबिलिटी ना फिक्स लायब्रेटी आर मनी दॅट मस्ट बी पेड जी फिक्स लायब्रेटी आहे ती पण आपल्याला पे करायचीच आहे ओके युजली डेप ऑन टर्म लॉंगर फाईव्ह इयर आर अ फिक्स लायब्रेटी जी जी लायब्रेटी आहे ती काय आहे मोर दॅन फायव्ह इयरची आहे ओके अँड ऑल्सो नोन ऍज अ लॉंग टर्म लायब्रेटी द फिक्स लायब्रेटी इन द कॉन्स्ट्रक्ट आर अ फ्लोटिंग लायब्रेटी आर अ सेक्युअर्ड बाय द असेट विथ अ stable value such as a building or a piece of the equipment okay so it is a correct answer it is option number two that is current liability needed to be repaid within the short term or a short period that is between the one year or a less than one year okay i hope all these things are uh, clear to you प्लीज इफ यू हॅव नॉट सब्सक्राइब माय चॅनल डू सब्सक्राइब इट अँड प्लीज क्लिक ऑन द बेल ऐकून सो दॅट यू विल रिसीव माय लेक्चर ॲज सन ॲज पॉसिबल वेन एव्हर आय विल अपलोड माय लेक्चर यू विल रिसीव्ह दॅट लेक्चर फर्स्ट ओके त्यामुळे सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका टिल दॅन कीप वॉचिंग केब लॉनिंग तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जो प्रश्न आहे तो आहे वीच ऑफ द फॉलोविंग डज नॉट डिस्क्राईब अकाउंटिंग म्हणजे खालील तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत आणि तुम्हाला विचारलं गेलं आहे याच्यामधून असा कुठचा पर्याय आहे जो की अकाउंटिंगला डिस्क्राइब करत नाही आहे ओके डज नॉट डिस्क्राइब ओके सो त्याच्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे लँग्वेज ऑफ बिझनेस सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे यूजफुल फॉर डिसिजन मेकिंग म्हणजे इथे काय म्हणत आहे जी अकाउंटिंग आहे ती युजफुल नाही आहे डिसिजन करण्यासाठी थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे इज अॅन अ एन्ड रेटर दॅन बीन टू अन अ एन अँड लास्ट ऑप्शन आहे फायनान्शियल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग सिस्टम ओके सो अकाउंटिंग इट इज अ टेक्टिक ऑफ रेकॉर्डिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन फॉर द बिझनेस अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो तर फायनान्शियल जी काही ट्रान्झॅक्शन्स आहे त्याला रेकॉर्ड करतो अँड आपण अकाउंटिंग uh, जे आहे त्याला लँग्वेज पण बोललं जातं मध्ये इट अ लँग्वेज ऑफ अ बिझनेस बिकॉज इट स्पीक अबाउट ऑल द प्रॉफिटेड अँड लॉसेस जे काही प्रॉफिट आहे लॉस आहे ते आपल्याला अकाउंटिंग पासूनच कळतात जे वेळी आपण अकाउंटिंग करणार त्याच वेळी आपले लक्षात येईल सो वी आर कन्सिडरिंग द अकाउंटिंग जी आहे ती लँग्वेज आहे ओके तो इथे जे पहिला ऑप्शन आहे तो इथे करेक्ट नाही होणार कारण जे लँग्वेज लँग्वेज ऑफ बिझनेस बोललं जातं ओके त्यानंतर इट इज अ युजफुल फॉर मेकिंग अ डिसिजन ओके अगेन जो सेकंड सेंटेन्स इथे दिलेला आहे युजफुल फॉर डिसिजन मेकिंग हे पण इथे करेक्ट नाही होणार कारण इथे तुम्हाला डज नॉट डिस्क्राईब विचारलं गेलं आहे ओके आणि हे जे आहे ते अकाउंटिंगला डिस्क्राईब करत आहे दोन्ही सेंटेन्स ओके ॲज इट हेल्प टू सी वेदर द बिझनेस इज मेकिंग अ प्रॉफिट ऑर अ नॉट विच हेल्प असू प्लॅन अवर स्ट्रॅटेजीज आणि इथे जे आहे आपण फायनान्शियल अकाउंटिंग अँड अकाउंटिंग सिस्टम हे पण जे आहे ते अकाउंटिंगला डिस्क्राईब करतं ओके म्हणजे ए बी आणि डी जे आहे ते अकाउंटिंगला डिस्क्राईब करतं पण या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं गेलं आहे कुठचं एक जे स्टेटमेंट आहे ते डिस्क्राईब करत नाही आहे दॅट मीन्स ते करेक्ट आन्सर जे होईल ते होईल ऑप्शन नंबर सी So here the option C will be the correct answer for this question because it does not describe the accounting concept okay